आपण बघते एबीपी माझा आणि चांदा ते बांदा सुपरफास्ट बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बिर्डी पुनर्विकास, सिडको घरांच्या किमती इत्यादी विषयांवर चर्चा. कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला होता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. खारघरची घटना ही दुर्दैवी, त्यामुळे खारघर दुर्घटनेचं राजकारण करू नका, राज ठाकरेंची प्रतिक्रिया. खारघर दुर्घटनेची सविस्तर चौकशी व्हावी आणि दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी. या दुर्घटनेवरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातला मृतांचा आकडा 50 अधिक, राज्य सरकार आकडा लपवत आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप. खारघर दुर्घटनेमधील मृत्यू झालेले 14 12 जण 7 तासांपासून उपाशी होते, पोस्टमार्टम अहवालातली धक्कादायक बाब उघड. ढिसाळ नियोजनामुळे श्रीसेवकांचा जीव गेला, मतांच्या राजकारणासाठी कार्यक्रम घेतला गेला, उद्धव ठाकरेंची टीका. महाराष्ट्रातील सर्व बोर्डांकरता मराठी विषय अनिवार्यच राहणार, मराठी अनिवार्य नसल्याचा GR निघाल्याची मुख्यमंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना माहिती नाही, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माहिती. दादरमधील महापौर निवासस्थानात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून त्या कामाची उद्धव ठाकरेंकडनं पाहणी, तर स्मारक उभारणं हे आव्हानात्मक काम, झाडांना धक्का न लावता स्मारकाचं काम सुरू, ठाकरेंची प्रतिक्रिया. उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची घेतली भेट, सिल्व्हर ओकवर शरद पवारांसोबत 2 चर्चा झाल्याची माहिती. खारघरच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी 1 समितीची स्थापना, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची नियुक्ती. खारघरमध्ये मृत्यू झालेल्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, विरोधी पक्षनेते अजित पवारांची राज्यपालांकडे मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची 6 रोजी कोकणामध्ये सभा, रत्नागिरीतल्या जवाहर मैदानावर राजगर्जना होणार. वाढत्या उष्णतेमुळे राज्यातल्या शाळांना मेऐवजी एप्रिल महिन्यापासून सुट्या, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. CBSEसह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात घ्या, वाढत्या तापमानामुळे पालकांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी. मुंबईसह ठाणे पालघरला उष्णतेच्या लाटेचा इशारा, कोकणातही काही ठिकाणी उष्णतेची लाट, उष्मा कालपेक्षा मात्र काहीसा कमी. साताऱ्यामध्ये उष्माघाताचे 4 रुग्ण, चौघांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तापमान 39°C. वर्ध्यातल्या वाढत्या तापमानाचा पर्यटनाला फटका, बापूकुटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रुडावली, पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यामुळे पर्यटन व्यवसायाला फटका. यंदा पावसाळ्यात 25 समुद्राला उधाण येणार, 4.5 जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता, सावधगिरी बाळगावी, पालिकेकडून आवाहन. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. जालना जिल्ह्यातील उकडगावात मंदिरासमोरील धर्मध्वजावर वीज कोसळली, तर धर्मस्तंभाला आग लागून तो खाली कोसळला. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारकडून मास्क वापरण्याचं आवाहन, वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालयात मास्क सक्ती, रुग्णालयात मास्क लावून काम करण्याच्या सरकारच्या सूचना. महसूल विभाग स्तरावरील बदल होईपर्यंत उस्मानाबादचं नाव बदलणार नाही, राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची हायकोर्टात ग्वाही, जिल्हा आणि महसूल अधिकाऱ्यांना तसे आदेशही जारी करणार. मुंबईतल्या मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अमरावती शहराजवळील कठोरा बुजरुक गावामध्ये दिशादर्शक फलक लावण्यावरनं तणाव, मध्यरात्री काही लोकांनी फलक काढला, ज्या ठिकाणी फलक होते त्याच ठिकाणी पुन्हा फलक लावण्याची पंचशील नगरमधील लोकांची मागणी. बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात मुसळधार पावसाचा फळबागांना फटका, अंगद मस्के या शेतकऱ्याची पपईची बाग उद्ध्वस्त. राज्य शासनाची बंदी असूनही भिवंडीत वनविभागाच्या जमिनीवर मांगूळ जातीच्या माशांचा 3 3 मत्स्यसाठा नष्ट, मत्स्यपालन करणाऱ्या 3 गुन्हा दाखल. आगामी लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात NDAचा उमेदवार निवडून येण्यासाठी कामाला लागा, मंत्री रवींद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना आदेश. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध रेल्वे स्थानकावर प्रवाशांचं आंदोलन, गोंदिया बल्लारशा रेल्वेगाडी वेळेवरच सोडण्याची मागणी. कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावातील नागरिकांचं महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन, 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचीही मागणी. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीवरील जलवाहिनीला पुन्हा गळती, जलवाहिनी दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह. बुलडाण्याच्या चिखली शहरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा, दूषित पाणी पुरवठ्याविरोधात मनसेचं मटका फोडो आंदोलन.
भंडाऱ्याच्या वरठी जिल्हा परिषद शाळेत 15 लाखांच्या निधीतनं उभारली पहिली स्टेम लॅब. लॅब उभारणीसाठी आमदार राजू कारेमोरे यांचा पुढाकार. जिल्हाधिकारी योगेश कुंभेशकर यांच्या हस्ते लॅबचं उद्घाटन. अर्धवट रस्ता पूर्ण करण्यासाठी नाशिकच्या वडनेरमधल्या ग्रामस्थांचं धरणं आंदोलन. रामनगर रस्त्याचं काम सुरू करावं, आंदोलकांची मागणी. कोकणातनं हापूस आंब्याची आवक कमी. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूसचे दर वाढले. पुण्यामध्ये लहान मुलांकरता आंबे खास स्पर्धेचं आयोजन. 27 चिमुकल्यांचा स्पर्धेमध्ये सहभाग. मनसे आणि महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव यांच्याकडनं कार्यक्रमाचं आयोजन. धुळे महापालिकेने 9 महिन्यात 5,695 किलो प्लास्टिक केलं जप्त. कारवाईत 1,90,000 दंड वसूल. रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू. बुलडाणा जिल्ह्यातल्या अकोट मार्गावरची घटना. शाळेतून घराकडे जाताना प्राथमिक शिक्षकावर कोसळली वीज. शिक्षकाचा जागीच मृत्यू. साताऱ्याच्या पाटणमधली घटना. शिर्डीतील कोपरगावमधील महिला महाविद्यालयाच्या बसला अपघात. बस आणि डंपरची धडक. अपघातात 8 ते 10 विद्यार्थ्यांनी जखमी. जखमी विद्यार्थिनींवर उपचार सुरू. पुणे रेल्वे स्थानकातील आरक्षण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विश्रांती कक्ष उभारला जाणार. प्रवाशांना आलिशान आणि आरामदायी सुविधा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहराच्या माऊली ट्रॅक्टर वर्कशॉपमध्ये मध्यरात्री अचानक आग. 3 ट्रॅक्टरसहित स्पेअर पार्ट जळून खाक. वर्कशॉप मालकाचं मोठं आर्थिक नुकसान. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी शेतकऱ्यांची घरं तोडल्यानं संतापाचं वातावरण. घटनेनंतर पालघरमधल्या 4 आमदारांनी घेतली पीडितांची भेट. आमदारांकडनं दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. सावंतवाडीचे चित्रकार आनंद ठोंबरेंनी साकारलं स्वामी विवेकानंदांचं सुरेख चित्र. चेन्नईच्या राजभवनात लावण्यात आलं चित्र. तामिळनाडूच्या राज्यपालांकडनं करण्यात आलं अनावरण. शिर्डीतील साईबाबा संस्थानने उभारलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शैक्षणिक संकुल. 14 एकरात 208 कोटींच्या संकुलात अद्ययावत सुविधा. ग्रामीण भागातल्या 7,000 विद्यार्थ्यांना घेता येणार शिक्षण. शिर्डीतील साईबाबांच्या दानात येणाऱ्या सुट्या नाण्यांचा बँकांपुढे मोठा प्रश्न. दानपेटीत दर आठवड्याला सरासरी 7 लाख नाणी जमा होतात. नाण्यांच्या डोकेदुखीने 4 बँकांनी संस्थांच्या ठेवी स्वीकारण्यास दाखवली असमर्थता. पाचोऱ्यात पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत असलेल्या उद्धव ठाकरेंचं स्वागत. पण सभेमध्ये संजय राऊतांनी चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेमध्ये घुसणार. मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा. एसपींनाही देणार पत्र. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला तरी कुणाला अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. हे प्रकरण राज्यपाल आणि कार्यकारिणी मंडळ यांच्यातील. न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. प्रकाश आंबेडकरांचं राज्यातल्या सत्ता संघर्षावर वक्तव्य. जलसिंचन विभागातील 2 आरोपी अभियंत्यांना पदोन्नती देण्यास महाराष्ट्र प्रशासकीय लबादाची परवानगी. 5 वर्ष उलटूनही आरोपपत्र दाखल न झाल्यानं लबादानुसार निर्णय. मात्र यामुळे सिंचन घोटाळा आणि अजित पवारांच्या अडचणींचा द एंड झाला काय अशी चर्चा सुरू. नाशिकमधील क्रिश ग्रुप अँड लँड डेव्हलपर्सच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी. कर चुकवेगिरीची चौकशी सुरू. आयकर विभागाचे एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे सत्र. गाण्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारवर राष्ट्रवादीची टीका. नहीं चाहिए अच्छे दिन बुरे दिन लौटाओ. राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाची केंद्र सरकारवर गाण्याच्या माध्यमातून टीका. नागपूर पोलीस ठाकरेगडाचे आमदार नितीन देशमुखांना घेऊन अकोल्यात. कार्यकर्त्यांकडनं नितीन देशमुखांचं जंगी स्वागत. शिंदे फडणवीस सरकारकडनं आम्हाला जनावरांसारखी वागणूक. मात्र आम्ही आंदोलनावर ठाम. आता थेट पंतप्रधानांकडे पाण्याचा टँकर घेऊन जाणार. नितीन देशमुख यांचं वक्तव्य. खारघरमध्ये श्रीसेवक पाण्याविषयी तडफडून मारले. आता विदर्भात पाण्यासाठी आक्रोश केला म्हणून नितीन देशमुखांना ताब्यात घेतलं. महाराष्ट्रात जणू मोगलाईच अवतरली आहे. सरकार जनतेलाच घाबरू लागले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं ट्विट. कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची सुनावणी 2 मेपर्यंत तहकूब. छगन भुजबळांसह 52 जण या प्रकरणी आरोपी. आरोपींनी दोषमुक्तीसाठी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेली याचिका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.